हरिओम श्रीराम अंबले जय श्री विक्रांत कांबळे. माझं नाव बदलापूर कात्रक उपासना केंद्र. माझा अनुभव, माझ्या मुलीचा अनुभव आहे, माझा डिलिव्हरीचा. माझ्या सासूबाईंचा खूप आग्रह होता की मी बापूंकडे जावं म्हणून, तर मग आईंनी मला बापूंकडे नेलं. तेव्हा बापू नवीन जोडप्यांच्या डोक्यावर हात ठेवतात, लग्न झालेल्या नवीन. तर तेव्हा आम्ही बापूंकडे गेलो, बापूंनी आमच्या दोघांच्या डोक्यावर हात ठेवलेला. आणि मग त्यानंतर घरी आलो, त्याच महिन्यात मी प्रेग्नंट राहिली. मग प्रेग्नन्सीनंतर तिसरा महिना लागला मला, तिसऱ्या महिन्यात मला थोडंसं प्रॉब्लेम आला माझ्या प्रेग्नन्सीत. मला ब्लडिंग वगैरे झालेलं, तर मी खूप घाबरलेली. तर मी आईंना बोलली काय आता माझं बाळ गेलं, तर आई बोलल्या टेन्शन नको घेऊ, आपल्यासोबत बापू आहे, आपल्याला आपल्या बाळाला काहीच होणार नाही बापू असल्यामुळे. आईने मला उदी लावली, आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की हिला 3 महिन्याचा बेडरेस्ट द्यावा लागेल, बाळ आहे. आणि मला सारखी भीती की माझं बाळ गेलं की काय. तर आई बोलल्या की डोक्यात असा विचार आणू नको, आपल्यासोबत बापू आहे, मोठी आई आहे, टेन्शन घेऊ नको. आणि आई सतत माझ्यासोबत हनुमान चालीसा लावायच्या माझ्याजवळ, म्हणजे सतत हनुमान चालीसा चालूच असायची माझ्याजवळ. मग त्यानंतर आम्ही डॉक्टरने मला 3 महिन्याचा बेडरेस्ट दिला, आईने पूर्णपणे माझी काळजी घेतली. सतत बापूंची उदी आणि हनुमान चालीसा हा माझ्याजवळ चालू असायच्या. 3 महिन्यानंतर मला 7वा महिना लागला. 7वा महिन्यात माझे ओटीभरण वगैरे केलं आईंनी, व्यवस्थित सगळं काही कार्यक्रम पार झाला आमचा. आणि त्यानंतर आई बोलल्या की आता तुझी डिलिव्हरी आम्हाला सासरीच करायची आहे, तर मी माझ्या आईला भेटून येते म्हणून त्या त्यांच्या आईला भेटायला चालल्या होत्या. म्हटलं चालेल आई, तुम्ही जाऊन या माहेरी. मग मी उदी वगैरे लावत होती बापूंची. मग त्यानंतर संध्याकाळी आई आल्या घरी, ते झालं. त्याच्यानंतर रात्री आम्ही जेवलो वगैरे सगळं व्यवस्थित आणि मी झोपली. झोपेत मला त्रास झाला, झोपेत मला ब्लडिंग वगैरे झालं. आणि मी त्यांना नंतर पुढचं आई म्हटलं, अहो मला ब्लडिंग झालंय, बापू आई मोठी आई आहे, तू टेन्शन घेऊ नको. मग त्यांनी मला लगेच तसंच उदी लावून डॉक्टरकडे घेऊन गेले. डॉक्टरकडे गेलो आम्ही, डॉक्टरांनी परत मला चेक वगैरे केलं, मला बाहेर बसवलं, पूर्ण माझ्या फॅमिलीला बोलवलं, आतमध्ये बसवलं आणि त्यांना पूर्ण माझी कंडिशन सांगितली की आता बाळाची कंडिशन खूप नाजूक झालेली, तिला आतमध्ये फिरायला पाणी वगैरे काहीच राहिलं नाही आईच्या पोटात, तिला सतत पाणी पाजत राहा आणि मला कल्याणच्या हॉस्पिटलचा ॲड्रेस दिला. मग माझ्या घरच्यांनी मला हॉस्पिटलला घेऊन जायला निघाल. मी विचारते काय झालं काय झालं, आई बोलते काय नाही, तुला बेडरेस्ट द्यायचा, परत आपल्याला डॉक्टरकडे जायचंय. तर आम्ही गेलो डॉक्टरकडे, डॉक्टरने मला आत घेतलं आणि सांगितलं की ती डिलिव्हरी लगेच करावं लागेल, बाळाची कंडिशन खूप नाजूक आहे. तर मी बोलायची ठीक आहे, मी पण मग बापूंचंच नाव घ्यायची. त्यांनी मला 2 इंजेक्शन दिले डॉक्टरांनी. तर त्यावेळेसही आईंनी डॉक्टरने विचारलं की बाळ आमचं व्यवस्थित आहे ना, तर डॉक्टर बोलले हो तुमचं बाळ फिरतंय. आणि माझ्या पोटाजवळ सतत हनुमान चालीसा होती माझ्या बाळाला ऐकण्यासाठी, सतत हनुमान चालीसा. मग ते झालं हनुमान चालीसा आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता हिची डिलिव्हरी लिहायला घ्यावं लागेल. 2 इंजेक्शन दिले, बाळ ओके व्यवस्थित श्वास वगैरे घेत आहे. मला आतमध्ये त्यांनी नेलं सिजरिनसाठी. मला आतमध्ये नेल्यानंतर बाहेर हे लोक हनुमान चालीसा बापूंची उपासना सगळं आणि आमच्या केंद्रातले सगळ्या ग्रुपमध्ये आईंनी सांगितलेली माझी कंडिशन व्हॉट्सअपला की ज्यासाठी आपल्याला हनुमान चालीसा बोलायची, ते सगळं काही चालू होतं. बापूंच्या कृपेने माझी डिलिव्हरी झाली. त्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस मला माझ्या डोक्याजवळ ज्या डॉक्टर होत्या त्यांनी मला बापूंचं सगळं काही विचारून घेतलं, तू काय कधीपासून बापूंचं करते, तुला बापूंविषयी काय काय माहिती आहे, परत मोठ्या आईचं विचारलं, सगळं त्या मला विचारत होत्या. आणि मी ते सगळं सांगते एवढं मला आठवतंय, मी सगळं माझ्या देवाचं त्यांना सांगते. आणि मी हे पण बोलते की तुम्ही आज मला बापूंसारखेच आहे, माझ्याजवळ उभे असं पण मी त्यांना सांगते, फक्त मला बाळ माझं व्यवस्थित आहे पण. ते बोलले कॉंग्रॅच्युलेशन तुला मुलगी झाली, पण माझं बाळ रडलंच नाही. त्याच्यानंतर मग माझ्या घरच्यांनी बाळाला डॉक्टरांनी खाली नेलं, तिला ऑक्सिजन वगैरे लावायचं होतं, ए सी रूममध्ये नेलं, तिला ऑक्सिजन लावलं. आणि मग 10-15 मिनिटांनी माझ्या घरच्यांना सांगितलं की मुलगी झाली आहे, मुलीला ऑक्सिजन लावलेलं आहे, तुम्हाला डॉक्टरने कॅबिनमध्ये बोलवलं. मग हे लोक कॅबिनमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की ते डॉक्टरांनी सगळं काही देवाच्या भरोशा. तर माझी सासू बोलली ठीक आहे, माझा देव हा खूप मोठा आहे, तुम्ही आमच्या बाळाला तुमच्या परिस्थितीत तुम्हाला जसं करता येईल आमच्या बाळासाठी जेवढे प्रयत्न करतील तेवढे करा, आमचा आमच्या देवावर विश्वास.
एवढंच फक्त माझी सासू बोलली, एवढं सोडून आईंनी सिग्नेचर वगैरे म्हणजे डॉक्टर सगळं लिहून घेतात बाळाची कंडिशन अशी आहे असं असं एवढ्या एवढ्या वेळात जन्माला झालं एवढा श्वास घेतोय नाही घेते दूध पितय नाही गेलं तर तुम्ही सिग्नेचर केलेली असं आणि हे सगळं काही लिहिलं आई रडत पण होतंय काळजी पण होती आपल्या बाळाची की असं का होतंय बाळाविषयी सांगतो ते डॉक्टर आणि एक विश्वास पण होता बापूंवरती. मग ते झाल्यानंतर मग मला 2 दिवसानंतर मला शूद आली तर मी बोलायला लागली आईंना की माझं बाळ कुठे आहे तर पप्पाने डॉक्टरांना आईंना फोन केला की तू तिला खाली घेऊन जा आणि तिला बाळ दाखव एकदा कसं आहे काय म्हणजे तिला ती शांतपणे झोपेल तरी. मग मला बाळ दाखवण्यासाठी हे मला खाली घेऊन गेले. माझी पण कंडिशन खूप नाजूक होती माझं सिझर झालेलं म्हणून डॉक्टर नको बोलत होते वरतून खाली नका अनुभव असं सिझर झालेलं आईला तरी पण मी रडत होती मला माझं बाळ बघायचं होतं. मी खाली गेली आणि मी बाळाजवळ गेली त्यांनी दाखवलं बाबा तुमचं नाव वगैरे तुमचं बाळ किती किलो आहे काय तुम्ही किती वर्ष ऍडमिट झाले सगळं काय आहे तुमचंच बाळ आहे मला विश्वासच नव्हता हे तुमचंच बाळ आहे असं त्यांनी सांगितलं. मी पण बापूंचं नाव घेतलं त्यांनी पेटी उघडली बाळाला मला हात लावायला दिला मी बाळाला हात लावला माझी मुलगी लगेच हल्ली मी हार येऊन बापू केलं आणि ते बोलले की आज आम्ही तुमच्या हातात देणार नाहीये बाळ आम्ही 2 दिवसांनी बाळ आईच्या हातात देणार आणि मला लगेच त्यांनी रूम वरती पाठवलं आणि मी रूम मध्ये जाऊन आईजवळ इतकी रडली की आई आपलं बाळ झालंय तुम्हाला मुलगीच पाहिजे होती मुलगीच झाली बापूंच्या कृपेने. माई बोलले की हो माझा देव खूप मोठा आहे मी तुला सांगत होती बापू आपल्या बाळाला जगवणारच आणि तसंच झालं बापूंनी खूप खूप कृपा केली आणि माझ्या बाळाला जगवलं. हरिओम अंबा.